परंतु पत्रकार बंधूंनो, याच्यातील चार डायरेक्टर असे आहे, विषय फार गहन आहे, त्यांचे वय आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, परंतु ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला आज थोडी हिंट द्यावा लागेल, ह्या शहरामधील ह्या तालुक्यामधील जनतेला दाखवावं लागेल की उद्या जर असे मॅटर जर ओपन झाले तर आपल्या तालुक्याची फार मोठी बदनामी होणार आहे। हे चारही डायरेक्टर, ह्या चारही डायरेक्टरांना माहिती आहे, एक उच्च घराण्यातील महिलेबरोबर त्या महिलेचं वय फार कमी आहे, मला वाटतं त्या महिलेचं वय 32 ते 40 वर्षाच्या आत असेल, आणि ह्या डायरेक्टरांचं वय कोणाचं 65 आहे, कोणाचं 70 आहे, कोणाचं 52 आहे, आणि ही सगळी मंडळी त्या महिलेबरोबर गैरवर्तन करतात, त्या महिलेला ब्लॅकमेल करतात, आणि ही सगळीजणं त्र्यंबकेश्वरच्या गारवा हॉटेलला काही शिवसैनिकाच्या नावाने रूम बुक करून तिथे अश्लील चाळे करतानाचे काही फोटोग्राफीसुद्धा आपल्याकडे आहे। नमस्कार, आज पत्रकार परिषद घेण्याची आपल्या सोशल मीडियापुढे येऊन काही गोष्टीचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। परवा दिवशी आम्ही अगस्ती कारखान्याच्या एकंदरीत परिस्थितीबाबत पत्रकार बंधूंपर्यंत पोलखोल केली होती, त्याची वस्तुस्थिती सर्वांना माहीतच आहे, परंतु गेल्या 8 दिवसापासून काही राजकीय शत्रू वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या विकास कामांविषयी आपल्यावरतीसुद्धा खालच्या स्तरावरती जाऊन व्यक्तिशः नाव घेऊन ज्यांनी आपल्यावरती टीका केली आणि म्हणून सुरुवात त्यांनी केली, आणि ती सुरुवात केल्यानंतर साहजिकच आहे ज्यावेळेस कुणी आपल्यावरती व्यक्तिगत टीका करतो, नाव घेऊन टीका करतो, आपली बदनामी करतो, आपण कुठल्याही वाईट मार्गाने जात नसताना किंवा वाईट मार्गाने काम करत नसतानासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपली वैयक्तिक बदनामी करतो, म्हणून त्या अनुषंगाने हा आमचा वाद वाढत गेला, आणि हा वाद वाढत गेल्यानंतर ज्या लोकांनी बदनामी केली त्यातीलच काही लोकं अगस्ती कारखान्यामध्ये काही महत्त्वाच्या पदावरती होती। विषय वाढत वाढत गेल्यानंतर आम्ही अगस्ती कारखान्यावरतीसुद्धा त्या लोकांवरती आमचं बोलणी टीका टिप्पणी सुरू झाली, आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली म्हणून आमची बोलण्याची वेळ आली। सगळे डायरेक्टरांना आपण ह्याविषयी दोष देत नाही, तरी पण आपल्याकडून जो काही त्या 2-3 लोकांविषयी आपल्याकडून एक प्रतिक्रिया वाईट मार्गातून एक प्रतिक्रिया गेली, आपल्याला एवढं स्पष्टीकरण करायचं आहे, त्यांनी खालच्या पातळीवरती येऊन बोललं म्हणून आपण खालच्या पातळीवरून बोललं, परंतु राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना अशा प्रकारची पातळी कुणी ओलांडली तर साहजिकच ही कोणाकोण तरी ओलांडली जाते, परंतु आपण मनाचा मोठ्यापणा करतो। अगस्ती सहकारी साखर कारखान्यासारखी मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना अनेक डायरेक्टर चांगलं काम करतात, त्याच्यामध्ये चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन आणि काही संचालकांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर की आम्हाला ह्या वक्तव्याचा त्रास होतो, साहजिकच आहे त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या ह्या सगळ्या कामाचा आढावा बघून आपण म्हणजे जी ज्या व्यक्तीला साजेसं एखाद्या चाळीमध्ये एखादा कांदा जर सडला तर अख्खी चाळ आपण फेकून देत नाही, म्हणून आपल्याला सगळ्या डायरेक्टरांना जर ह्या वाक्प्रचाराचा जर त्रास होत असेल, एकामुळे ह्या शब्दप्रयोग जर सगळ्यांना त्रास होत असेल, त्यांच्या कुटुंबाला त्रास होत असेल, तर मी जो काही शब्दप्रयोग केला आहे मी त्या ज्येष्ठ संचालकांचा मान राखून मी तो शब्द मागे घेत आहे, परंतु त्यांनीसुद्धा ही जी कुणी आपली त्यांच्याबरोबर जी लोकं आहे त्या लोकांना डायरेक्टर म्हणून काम करतात त्यांना त्यांनी समज दिलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, भविष्यात त्यांनी त्यांना समज द्यावी, भविष्यामध्ये त्यांनीसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे। मी एकटा तो शब्द मागं घेऊन चालणार नाही, शेवटी समाज हा आपण वावरत असताना आपलं चारित्र्य हा बघत असतो,
आपण कसं वागतो काय वागतो म्हणून त्यांनी सामाजिक त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे। नक्कीच माझ्यापेक्षा वयाने ती फार मोठी माणसं आहे, त्यांनी सुद्धा कुठेतरी मी ज्या पद्धतीनं आज दिलगिरी व्यक्त केली त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा कुठेतरी सोशल मीडियावरती येऊन किंवा पत्रकार परिषदेमध्ये येऊन आपल्या कॅमेऱ्यापुढे येऊन त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं जर दिलगिरी व्यक्त केली तर मला वाटतं पुढील ह्या अकोला तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अशा प्रकारची कोणावरती टीका टिप्पणी करण्याची वेळच येणार नाही। राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनं झालं पाहिजे। जर व्यक्तिशः तुम्ही कोणाच्या जीवनामध्ये जर अशा पद्धतीनं शिंतोडे उडवले तर आपल्यावरसुद्धा उडतात। त्यामुळे तुम्हाला तालुक्यामध्ये जे 2 दिवस त्रास सहन करावा लागला किंवा त्रास झाला असं तुमचं म्हणणं होतं तरी तुम्हाला इथून पुढे माझ्या ह्या वक्तव्याचा तर तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही। मी सर्व जनतेला सांगेल बाबांनो मी काय सांगितलेलं असेल ह्याच्यापेक्षा तुम्हीच त्यांचं आत्मपरीक्षण करा। ते चांगले असेल तर त्यांना चांगलं समजा, माझ्या एका शब्दाचा वापर करून त्यांना तुम्ही वाईट म्हणू नका हीच मी आज आपल्या कॅमेऱ्यापुढे येऊन सांगतो। म्हणून भविष्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा सांगतो आज कारखान्याचे उपाध्यक्ष आणि चांगली काही संचालक माझ्याकडे विनंती केली म्हणून मी आज आपल्या कॅमेऱ्यापुढे आलो, त्यांचा मान सन्मान ठेवला। आपण मोठ्या माणसांचा मान सन्मान हा कायमच ठेवलेला आहे, इथून पुढेही आपण ठेवू, परंतु त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे माणसं बरोबर घेऊन जर चाललं तर मला वाटतं त्यांना त्रास होतो हे सुद्धा आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे। आणि म्हणून ह्याच्यामुळं आपल्या कारखान्याच्या परिस्थितीवर किंवा कारखान्याच्या व्यवस्थापनावर काही परिणाम होऊ नये म्हणून मीसुद्धा मोठ्या मनाने मी त्यांना सहकार्य करायचं ठरवलं आहे। आणि म्हणून आज आपल्या कॅमेऱ्यापुढं ज्या परवा जी काही आमची पत्रकार परिषद झाली त्याच्यातून काही अपशब्द गेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो। नमस्कार।